कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आई तुमचं जे म्हणणंय ते पटतंय मला, आणि मी तुम्हाला वचन देतो की हे जे रात्रीचं फिरणं होतंय ते सगळं बंद करू आम्ही. तुझ्यातला थोडा समंजसपणा माझ्या लेखिताला ना फार बरं होईल. गेले कुठे बळी? आहे माझ्या सोबतच आहे ती. काय ना मुक्ता, माझी मुलगी रेणुका ही बाहेरच्या जगामध्ये फिरते, असंख्य लोकांना भेटते, त्यांच्याशी बोलते. मी तिला सर्व गोष्टींचं पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. एक बाप असून मी तिला कधीही विरोध केला नाही, करणारही नाही. तिच्यावर जेवढा माझा विश्वास आहे तेवढंच माझं लक्ष सुद्धा आहे. माझ्या मनाविरुद्ध सारंगनी तुझ्याशी लग्न केलं. त्या तुमच्या लग्नाला आधी माझा विरोध होता, पण तरी सुद्धा सारंगसाठी मी तुला सून म्हणून स्वीकारलं. या घरामध्ये आलीस तू, या घरची सून म्हणून या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणं, या सगळ्या बाहेरच्या गोष्टींमध्ये डोकं कशाला खूप असतेस? भानगडीने नाही दादा, मी काळजीनंच बोलले. काळजी करायला तुला कोणी सांगितलंय? ठीक आहे, मी नाही करत. जन्मदाती आई जर काळजी करते, तुम्ही त्यांना पण बोलताय. ते मी आणि माझी आई आमचं आम्ही काही ते बघून घेऊ. तुला मध्ये पडायची गरज नाही. मुक्ता, मी तुला याआधी सांगितले या घराचे काही नियम आहेत, आणि ते मोडण्याचा प्रयत्न करू नकोस. मग त्या नियमाप्रमाणे घरातली कोणती पण बाई तिला हवं तेव्हा घराबाहेर जाऊ शकते, हवं तेव्हा रात्री अपरात्री घरात येऊ शकते का? त्याला माझी मुलगी अपवाद आहे. पण मी जर उद्या घराबाहेर कामासाठी पडले आणि मला संबळ वाजवायचं काम मिळालं, रात्री याला उशीर झाला तर? जमणार नाही. पण मग असे नियम का? तर कामासाठी घराबाहेर पडते ना, बाकी फिरण्यासाठी तरी मला विरोध. मी सांगतो म्हणून. ही तुम्हाला घरातल्या बाकीच्या बायकांची काळजी आहे, पण रेणुका त्यांची काळजी नाहीये. आणि रेणुका ताई, मला असं नाही वाटत की तुम्हाला जी सूट दिलीये त्याचा तुम्ही चुकीचा वापर करताय. ए, शट अप. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.